नितेश कराळ आहे गुरुजी, त्यांचा आवाज आपण नेहमी धग 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 आपण त्या पद्धतीने ऐकतो, त्या प्रत्यक्ष आज आपण पाहूया निलेशजी कराळ आहे गुरुजी. ज्या मायमाऊलीच्या उदरात या स्वराज्याचा सूर्य जन्मला, अशा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, ज्या माणसाने माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आम्ही संत पाहिले, संत जगद्गुरू तुकाराम महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. मी ज्या भूमीतून आलो, कर्मयोगी गाडगे महाराज, नाही तर आताचे संत आहेत का चार्टर पेन न फिरतात, म्हणतात बेलाला सहद लावा तुमचे मुलं पास होतात. म्हणून या विचार मंचावर उपस्थित असणारे आदरणीय पवारसाहेब, आमदार संजयदादा जगताप, खासदार माननीय सुप्रियाताई सुये, रोहितदादा पवार, महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि सर्व इथं उपस्थित असणारे नागरिक आणि मतदार बंधूंनो, मी पहिल्यांदाच पवारसाहेबांच्या सोबत स्टेजवर पहिल्यांदाच मी बोलत आहे. सध्या विषय दाढीवाल्याचा आहे आणि ह्या दाढीवाल्यानं आपल्याला एवढं लुटलं का, या 10 वर्षात नुसते अच्छे दिनाचे स्वप्न आपल्याला दाखवले. आणि या मोदी सरकारनं उद्योगपत्याचं मागच्या 10 वर्षात 10,34,000 करोड रुपयाचं कर्ज माफ केलं, पण शेतकऱ्याचं 1,50,000 करोड कर्ज माफ करायले हे पैसे नाही आहे म्हणते दाढीवालं. म्हणून या दाढीवाल्याले त्याची जागा दाखवायला पाहिजे. 2009 काँग्रेसचं सरकार होतं, तेव्हा माननीय पवारसाहेब कृषीमंत्री होते, तेव्हा या भारतातल्या संपूर्ण शेतकऱ्याची 70,000 करोड रुपयाची कर्जमाफी माननीय शरद पवारसाहेबांच्या कृषीमंत्री असताना आणि मनमोहन सिंग पंतप्रधान असताना केली. मग तुम्ही विचार करा, यायनं आपल्याला एवढं लुटलं जी का, यायनं DAP ची बॅग 538 ची 1,350 नेऊन ठेवली, यायनं अच्छे दिनचे स्वप्न दाखवू आपल्याला पेट्रोल 67 रुपयाचं पेट्रोल 116 रुपये नेलं. झोक्कानं इलेक्शनचं वर्ष आहे तर झोक्कानं 9 कमी केले आणि चोट्ट म्हणते कमी केले, म्हणजे किती बदमाश आहे हे तुम्ही लक्षात घ्या. डिझेलचे भाव वाढले, शेतीचा लागत खर्च वाढला. 700 रुपये नागटीचा रेट होता, 1,400 रुपये झाला, डिझेलचे भाव डबल झाले. तर साधे साधे सोपे सोपे प्रश्न आहे. सिलेंडरचे भाव 430 1,130 दिले, इलेक्शनचं वर्ष आहे तर झोक्कानं 200 कमी केले. असे अच्छे दिन जर तुम्हाला वाटत असन, जर तुम्हाला अजून शिकून घ्यायचे असन 10 वर्ष 5 वर्ष, तर तुम्ही त्याले मतदान करजान. जर शिकून घ्यायची नसन तर या मतदारसंघात सुप्रियाताई सुळे पुन्हा खासदार झाल्या पाहिजे आणि आपल्याला तुतारी या चिन्हासमोरचं बटन दाबून जास्तीत जास्त मतांनी विजयी करायचं आहे. आणि या मोदी सरकारनं महाराष्ट्राचं नुसतं नुकसान केलं. आता तुम्ही पाहिलं असेल 1,50,000 करोड 1,76,000 करोड रुपयाचा वेदांता फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टरचा प्रोजेक्ट गुजरातला नेला. आमच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा कांदा निर्यात नाही करत म्हणते, आमचं पोट स्टेटस ठेवते. अब की बार 400 पार, अबे लेका तुझ्या बापाचा कांद्याचा कट्टा 400 पार नाही चालला आणि तू अब की बार 400 पार नारा लावून राहिला. अरे सत्य परिस्थिती आहे. आमच्या तिकडे सोयाबीन 4,000 पार नाही चाललं, हे पोट स्टेटस ठेवते अब की बार 400 पार. अन हे सरकार शेतकऱ्याचं हिताचं नाही, गोरगरिबाच्या हिताचं नाही. 30 किलोच्या कट्ट्यावर 5% GST लावली आहे ना, आणि 30 किलो तुरीच्या दहीचा कट्टा घ्या, तांदुळाचा कट्टा घ्या, 5% GST आहे. आपण सर्वसामान्य लोक 30 किलोचा कट्टा घेतो, बरं झालं व्यापारी हुशार आहे त्यानं कट्टा 25 किलोचा केला. म्हणून जर तुम्हाले ठीक आहे, जर तुम्हाले आम्हाला नाही पाहिजे ना असे अच्छे दिन, आम्हाला आमचे बुरे दिन 2014 वापस पाहिजे. म्हणून अग्निवीर नावाची परीक्षा आणली. पहिला देशाचा पंतप्रधान आहे का ज्यानं लग्नाच्या वयात 19व्या वर्षी आमचं पोरग आर्मीत भरती होईल आणि 23व्या वर्षी रिटायर्ड होईल. लग्नाच्या वयात आमच्या देशाचा पंतप्रधान आमच्या पोट्याला बेरोजगार करत आहे. किती खतरनाक आहे, म्हणजे न शिकलेले पंतप्रधान केल्यावर असं होते. अशा विषयात डिग्री, स्वतः पंतप्रधान म्हणते का मायापाची डिग्री ठीक आहे, मी शिकलो नाही, मी फकीर हूं, झोला लेके आम्हालाही फकीर कर साल्या, गे इकडं आमच्या घरात एक झोई टाक,
नाही का? म्हणून आम्हाला फकीर नाही व्हायचं आहे, आम्हाला सर्वसामान्य म्हणून या देशाची जनता म्हणून आम्हाला न्याय द्यायचा आहे, या देशाचं संविधान वाचवायचं आहे, कष्टकरी मायबापाला न्याय द्यायचा आहे, या देशातील बेरोजगार पोराले रोजगार द्यायचे आहे, म्हणून 273 प्लस आपला आकडा इंडिया आघाडीचा असला पाहिजे, म्हणून आपल्याला सुप्रियाताईला जिंकून आणायचं आहे आणि एक एक उमेदवार आपला जिंकून आणून 273 प्लसचा आकडा आपल्याला बनवायचा आहे। म्हणून येणाऱ्या निवडणुकीत एवढं लक्षात ठेवा का आमच्या इथून वाघ सुद्धा नेले, आमच्या गडचिरोलीचे हत्ती नेले जी, त्या मुक्या नाही का, मुक्या नाही माहीत का तुम्ही, आले मुक्या अन्याले ओळखता का तुम्ही? त्या मुक्या अन्याच्या पोट्याले वाघ आवडलेत, औरंगाबादचे वाघ नेले, आमच्या इथचे हत्ती नेले, ते ढेमसं पोट आहे त्याचं, मुक्याचं, त्याचं लग्न होतं आता। तर म्हणजे या महाराष्ट्रात तुम्हाला सांगतो, कांदा 2000 मेट्रिक टन पांढरा कांदा गुजरातच्या कांद्याला निर्यातीला मान्यता दिली, पण महाराष्ट्रातल्या कांद्याला येणं अजिबात मान्यता दिली नाही, म्हणून महाराष्ट्रात कांद्याचे भाव पडू नये, म्हणून या शेतकरी मायबापाला न्याय भेटला पाहिजे, आमच्या बेरोजगार पोराला न्याय भेटला पाहिजे। म्हणून येणाऱ्या निवडणुकीत आता ठीक आहे, जे 7 तारखेला इलेक्शन आहे ठीक आहे, या 7 तारखेला आपल्याला प्रचंड बहुमतानं सुप्रियाताई सुळे यांना ठीक आहे तुतारी या चिन्हासमोरचं बटन दाबून विजय करायचा आहे आणि आपली लोकशाही देशाची भक्कम करायची आहे। मला इथे बोलण्यासाठी वेळ दिला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। या वैदर्भी भाषेनंतर एक स्फूर्तीदायी गीत सादर करत आहेत प्राध्यापक राजेशजी सरकटे। धन्यवाद। या देशाचे नेते